विदर्भातील तेवीस जागांवर भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये चौदा आणि मराठवाड्यामध्ये सोळा जागांवर ही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकवीस जागांवर भाजपनं उमेदवारी दिलेली आहे तर आपण पाहिलं तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून नव्याण्णव उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे आणि आपण जाऊयात प्रथमत मुंबईमध्ये निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबतच आहेत निखिल मुंबईमधून चौदा उमेदवारांची घोषणा झालेली आहे नावं जाहीर करण्यात आलेली आहेत एकंदरीतच कसा माहोल आहे हे नव्याण्णव उमेदवारांची भाजपाकडून अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर नक्की श्रद्धा आपल्या हातामध्ये ही यादी आहे आणि सर्वप्रथम पाहिलं तर भाजपनी ही जी यादी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे मुंबईमधील एकूण मतदारसंघ पाहिले तर पस्तीस आहेत त्यातील चौदा मतदारसंघांवरती भाजपने आता उमेदवार दिलेले आहेत महायुतीमध्ये यादी देखील या, या जागा वाटपांबद्दल जी प्रतीक्षा आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आता भाजपने हे चौदा उमेदवार जाहीर केलेले आहेत प्राथमिक पाहता या चौदा उमेदवार मतदारसंघांमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची याआधी देखील ते आमदार राहिलेले आहेत आणि त्या आता बाकीचे जे मतदारसंघ आहेत ते कुठेतरी महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना या ठिकाणी जाईल किती मतदारसंघ आता या बाकीच्या दोन पक्षांच्या पदरात पडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु महायुतीमधील ही यादी, जाहिद, जाहिद यादी आहे ती सर्वप्रथम जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच यादीला पाहता जर ठाण्यामध्ये गेलो तर ठाण्यामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे आठ जणांना ही जी उमेदवारी आहे ती भाजपकडून देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्याच ठिकाणी असलेले विद्यमान आमदार त्यांना ही पूर्ण संधी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे निवडणुकीचा संपूर्णपणे रणधुमाळी पाहता भाजपाकडून ही जाहीर करण्यात आलेली पहिली यादी आहे परंतु दुसऱ्या यादीमध्ये देखील आणखीन काही जणांची वर्णी लागते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईतील पस्तीस जागांपैकी चौदा जागांवरती आता भाजपाने उमेदवार हा दिलेला आहे आणि ठाण्यामध्ये देखील आठ जागांवरती हा उमेदवार भाजपाकडून देण्यात आलेला आहे श्रद्धा तीन अशी नावं आहेत बोरिवली वर्सोवा आणि घाटकोपर पूर्वमधली ज्यांची अजून उमेदवारी घोषित केलेली नाही तीन आ, सिटिंग, एम एल आहेत आमदार आहेत काही वादविवाद आहेत का अजूनही त्यांची नावं जाहीर झालेली नाही आहेत आपल्याला या तीन जागांबद्दल बोलावं लागेल कारण महायुतीमध्ये या तीनही जागांवरती शिवसेना असेल भाजप असेल आणि राष्ट्रवादी असेल ह्या तिन्ही पक्षांनी आहे तो दावा केलेला होता त्यामुळे ह्या तीन जागांची जी संपूर्ण घोषणा आहे ती अजूनपर्यंत बाकी ठेवलेली आहे त्यामध्ये आता त्या मतदारसंघांमध्ये संपूर्णपणे आढावा हा महायुतीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तेथील कोण उमेदवार दिल्याच्या नंतर ही जागा त्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला लढण्यासाठी सोयीस्कर होऊ शकतात आणि त्या ठिकाणी विजय देखील तो उमेदवार होऊ शकतो या अनुषंगाने हा संपूर्ण चाचपणी आहे ती माहितीकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या तीन जागांवरचा जर आपण प्रसंग पाहता येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही आपल्याला एक दोन दिवसामध्ये आपल्याला ही यादी आहे ती देखील जाहीर झाल्याचं पाहायला मिळेल परंतु हा संपूर्णपणे या तीन जागांबद्दलची जो पेच प्रसंग आहे तो महायुती लवकरच सोडवेल श्रद्धा हो निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी